अयोध्येतलं राम मंदिर उडवण्याचा पीएफआयचा कट होता. राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा हा डाव होता. पीएफआयच्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती आता समोर येते. नाशिकच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या दरम्यान सरकारी वकिलांनी ही माहिती दिली आहे. मोठी बातमी आहे. पीएफआय संघटनेचं मॉडेल 2047 तपासात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत. योगेश, अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते. राम मंदिरासंदर्भातली पीएफआय संदर्भातली काय नेमके तपशील आहे? पीएफआयच्या ज्या 5 सदस्यांना राज्यामधून अटक करण्यात आली होती त्यांना पुन्हा पोलीस कोठडीसाठी एटीएसने नाशिकच्या न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळेस सरकारी वकिलांनी या बाबतचे दावे केलेले आहेत. पीएफआयच्या 5 सदस्यांपैकी काही सदस्यांनी सातत्यानं दुबई, सौदी अरेबिया या परिसरात दौरे केलेले आहेत आणि एकूणच त्यांच्या प्लॅन 19 जो होता त्या प्लॅनच्यानुसार त्यांना बाबरी मस्जिद सुद्धा जी बाबरी मस्जिद तोडून जे मंदिर बनवण्यात आलं आहे ते पुन्हा तोडून या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्याचा त्यांचा प्लॅन होता. यामध्ये 2047 पर्यंत भारत मुस्लिम राष्ट्र करण्याचं सुद्धा त्यामध्ये नियोजन होतं. त्यामुळे एकूणच या मागे मोठा कट असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आणि त्यांना पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र यातील आता जे काही पाचही जण आहेत या सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. एटीएस आता या सर्व गोष्टींचा तपास करून याबाबत पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करणार आहे. धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24